नमस्कार, आपण या ठिकाणी आज गुप्तलिंग या परिसरात भर पावसात आलोत. आपण बघू शकता या ठिकाणी पावसात पुरत चला की तिथपर्यंत जाऊ की या ठिकाणी भर पावसात आपण या गुप्तलिंग परिसरात आलोत. सध्या पाऊस पडणं चालू आहे आणि या ठिकाणी बघू शकता आपण सरळ खाली एका धबधब्याला जाऊन मिळतोय. हर महादेव या ठिकाणी अतिशय रम्य असं वातावरण आणि निसर्ग सौंदर्य, धोधो पाऊस आणि या पावसामध्ये आपण श्री गुप्तलिंग या ठिकाणी आलो. या गुप्तलिंगामध्ये शंकराने जखा पटल्यामुळं हे कुंड तयार झालेत. आपण मग या कुंडाला आभार मानणार आहोत. अशा पद्धतीनं हे कुंड तयार झालेलं आहे आणि हे गुप्तलिंग या ठिकाणी पाणी झालेलं आहे. या ठिकाणी पावसाळ्यातील सौंदर्य बघण्यासारखं असते. भरपूर पाऊस पडतोय आणि या पावसात असणारं हे निसर्गरम्य असं हे वातावरण आमचे मित्र बघू शकता आपण. धोधो पाऊस चालू पाणी धोधो पावसाचा पाण्याचा प्रभाव. या ठिकाणी भर पावसात आम्ही या गुप्तलिंग या परिसरात आलो. या ठिकाणी गुप्तलिंग परिसर फिरून आपण बघणार आहोत. आत्ताच गुप्तलिंगला आपण प्रवेश केला. गुप्तलिंग या ठिकाणी बघितलेलं आहे. त्यानंतर या ठिकाणी असलेला परिसर आपण या ठिकाणी बघणार आहोत. हे बसलात तिथे या ठिकाणी आपण चालूच आहे. अतिशय रम्य असं वातावरण. बघू शकता आपण या ठिकाणी तयार झालेले धबधबे नैसर्गिक असे या ठिकाणी धबधबे. कोल्हापूर जिल्ह्यातील हे गुप्तलिंग निसर्गाची देणगी असलेले हे ठिकाण. पावसाळ्यात तुम्ही या ठिकाणी नक्की या, कारण या ठिकाणी आल्यानंतर गर्दी नसते आणि निसर्गाचा मनमोरत असा आनंद या ठिकाणी लुटता येतो. या ठिकाणी घनदाट असे झाडे झुडपं आणि त्याचबरोबर महादेवाचं दर्शन करून या ठिकाणी एक म्हण आहे की महादेवाने पाण्यासाठी जखा पटली आणि या जखेमधून या ठिकाणी एक कुंड तयार झालेला आहे आणि या कुंडात मार्फत या ठिकाणी ते पाणी जर कधी आला तर नक्की पावसाळ्यात या ठिकाणी भेट द्या.
Sekitar kenapa pas bonus kilometer lama sini bukti linggo karena kita ini punya alat itu malah perut-perut ya kita ini hotel apa hal misalnya apa ya polisir maju bacaan ti ya YouTube channel lapor subscribe nusul kita terdahulu kalah. Terima kasih.